पैठण औरंगाबाद रस्त्याच्या बाजूला औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर पाइपलाइनचं काम सुरू असल्याने रस्त्यावर तासनतास वाहतुकीचा खोळंबा उडत आहे. याचा नागरिक आणि प्रवाशांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय. गुत्तेदार एजन्सीने पर्यायी तात्पुरता मार्ग तयार करावा अशी मागणी आता प्रवासी करत आहेत. या कामामुळे दररोज पैठण औरंगाबाद रस्त्यावर अनेक वेळा ट्रॅफिक जाम होते. याचा फटका रुग्णवाहिकेला देखील बसत आहे. त्यातच औरंगाबाद सोलापूर मार्गावरील टोलनाका वाचवण्यासाठी शेकडो लहान मोठी वाहने पाचोड पैठण मार्गाने पैठण औरंगाबाद रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनाची रेलचेल वाढली असून समांतर पाईपलाईनच्या कामामुळे ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे दोन्ही बाजूला 2 ते 3 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागत आहेत. औरंगाबाद ग्रामीण वाहतूक पोलीस मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी 4 वाजेदरम्यान या रस्त्यावर तब्बल 2 तास ट्रॅफिक जाम झाली होती. यामध्ये रुग्ण घेऊन जात असलेल्या 2 रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. अमोल तुपे आणि त्यांच्या मित्रांनी कसरत करत या 2 रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले. सततच्या खोळंब्यामुळे एसटी वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी 1 तासाच्या आत पैठण औरंगाबाद पल्ला गाठणाऱ्या वाहनांना आता 2 ते 2.5 तास लागत आहे. प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. काय वाटतं सर तुम्हाला? तुम्ही इथं पैठण बिडकिन पासून बिडकिन पैठण मला 2.5 तास ओके. हे कोणी नियोजन नाही, कॉफी हवालदार नाही, कोण नाही. आम्ही एसटी वाले आहेत. आम्हीच कपडे घालून खाली उतरून लोकांचं सहकार्य करतो 1 तासापासून. गौतम बनकर, MCN News, पैठण.